नमस्कार, मी अर्पिता चेतन देवरुखकर. मी इथे स्पेशल वॉर्ड 2 आहे आणि आज डिस्चार्ज होऊन घरी जाते. इथे मला सिझेरियन डिलिव्हरी झाली माझी आणि जुळी बाळ झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. खरं तर माझी नोंदणी जो झालेली होती डॉक्टर कडमकडे नातू हॉस्पिटलला नेस्टला. कोरोनाचं आणि हे सगळे इश्यूज झाल्यामुळे अचानक आम्हाला लास्ट मुमेंट सरप्राईज कळलं की त्या हॉस्पिटलमधून आम्हाला त्यांनी सांगितलं की इथे यावं लागेल, कारण काही हॉस्पिटल्स बंद केलेत आणि मग त्यांनी सगळ्यांचं मिळून एकत्र एक हॉस्पिटल असं काहीतरी त्यांचं काहीतरी असं त्यांनी ठरवून केलेलं होतं. मनात थकदूक होती की एकतर कळा सुरू झालेल्या होत्या, नवीन हॉस्पिटल जिथे ह्याच्या आधी कधी आलोच नव्हतो, तर तिथे गेल्यावर नर्स कशा असतील, आया कशा असतील, कारण नेस्टचं आम्हाला सगळं माहिती होतं. गेले वर्ष दीड वर्ष आम्ही तिथे जात होतो, आधीची माझी IUI ट्रीटमेंट वगैरे सगळं तिथे चालू होते. इथे आल्यावर पहिलाच अनुभव खूप छान होता. अंदाजे 4:15 आलो, लगेच मला लेबर वॉर्डमध्ये घेतलं. तिथे त्यांना कळलं की एक बेबी येऊ शकते, नॉर्मल होऊ शकते, पण सेकंड बेबी ब्रीचला होती त्यामुळे आम्हाला सिझेरियनसाठी त्यांनी सांगितलं आम्हाला की कंपल्सरी C-section करावंच लागणार. एवढं सगळं असून त्यांनी 4:15 येऊन 5 पूर्ण अरेंजमेंट करून 5:24 माझं पहिलं बाळ झालं, मुलगी झाली. 5:27 मुलगा झाला आणि थोडक्यात म्हणजे लगेच 6:45 मी बाहेर होते, व्यवस्थित होते, उत्तम झालं. एकूण इकडच्या नर्स, आयाबाई, डॉक्टर्स, सगळा अनुभव खूप छान. सांगण्यासारखं म्हणजे जनरली कुठे मेसमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जेवण असतं ते तोंडात घालण्यासारखं अजिबात नसतं, म्हणजे नावं ठेवण्यासारखंच असतं, पण इथं इकडच्या जेवणाला नाव ठेवण्यासारखं असं काहीच नव्हतं. उत्तम जेवण आणि सगळं खायला दिलं, सगळं म्हणजे सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी वेळेवर नाश्ता, रात्रीचं जेवण, कुठल्याही जेवणाने काही त्रास नाही, काही नाही. एकूणच अनुभव खूप छान. स्वच्छता इकडची वाखाणण्याजोगी आहे. बाथरूम पहिल्या ठिकाणी असं बघितलं की बाथरूम साफ करायला 5 ते 6 मावशी येतात आणि खूप छान अनुभव होता. माझा अनुभव म्हणाल तर सगळ्यात पहिले मी टेन्शनमध्ये, कारण की 3 हिला पहिली कळा चालू झालेल्या, लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं आणि जसे आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आमचे जे डॉक्टर आहेत दीपक बेंकी त्यांना पहिला फोन गेला की नाही डॉक्टर यावं लागेल. लिटरली डॉक्टर बेंकी 10 हजर होते, त्यांच्या मागोमाग लहान मुलाचे डॉक्टर, त्यांच्या मागोमाग ॲनेस्थेशिया डॉक्टर, म्हणजे हे सगळे 5-5 अंतराने हजर होते. 5:05 इथं हिला आतमध्ये घेतलं, 5:24 पहिली मुलगी, 5:27 मुलगा. आणि ते झाल्यानंतर पहिलं आम्हाला आतमध्ये घेतलं आणि सांगितलं की सगळं नॉर्मल आहे. नॉर्मली कसं असतं की डॉक्टर पहिले घाबरवतात, पण नाही, इथला एक्सपिरियन्स अतिशय चांगला आहे. आणि मुळात म्हणजे नेस्ट हॉस्पिटलमध्ये जिथे आम्ही संपूर्ण फॅमिलीवर होतो, सगळा स्टाफ फॅमिलीवर होता, तिथून डायरेक्टली बेडेकर हॉस्पिटलमध्ये येणं थोडंसं टेन्शनवालंच होतं, पण पहिल्या दिवसापासूनच ते टेन्शन अगदी म्हणजे आल्यापासूनच ते टेन्शन गेलं की 5-5 सगळे, हां, आणि सगळे डॉक्टर ऑन द स्पॉट 5-5 हजर. म्हणजे जे टेन्शन होतं ते सगळं टेन्शन गेलं. इथे आल्यानंतर रूम बघितल्या, रूम अतिशय स्वच्छ, की म्हणजे माझं म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये जेवढी पण मुलं झाली त्यांच्या ह्याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स जरा जास्त आहे, कारण की मी जास्त ये जा करायचो. त्याच्यामध्ये ही रूम बघाल तर अतिशय स्वच्छ, एवढी स्वच्छ रूम मी कधीही बघितलेली नाही. आणि हॉस्पिटल बघाल तर कुठेही कचरा दिसणार नाही, कुठेही नॉर्मली कसं असतं की कापसाचे गोळे पडलेले असतात ते एकही मला अजूनपर्यंत कुठेही पडलेला दिसलेला नाही. सगळ्या मावशी, संपूर्ण स्टाफ सगळं खूप कोऑपरेटिव्ह आहे, अतिशय सपोर्टिव्ह आहे. दुसरा अजून म्हणाल तर आनंद आहे की बेडेकर हॉस्पिटलमध्येच मी यांची पुढची ट्रीटमेंटसुद्धा करणार आहे. जिथपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत यांची ट्रीटमेंट इकडे असेल. थँक्यू. तुम्ही बोला की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे इथे, सांगा की तुम्ही कसा घेऊ होता.